आज आपण पाहणार आहोत शेवग्याची भाजी, एकदम सिंपल वेनी। तर त्यासाठी कांदा, टोमॅटो, शेवगा आणि हे जे आहे आपण मसाला तयार करण्यासाठी फक्त लागणार आहे लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे। आज आपण पाहणार आहोत शेवगा भाजी, त्यासाठी लागणार आहे दाण्याचं कूट, कांदा, टोमॅटो, शेवगा आणि शेवग्यासाठी मसाला तयार करण्यासाठी हे कोथिंबीर आणि लसूण वाटून घेतलेलं आहे। तर त्यासाठी आधी आपण शेवग्याच्या भाजीसाठी मसाला कसा तयार करायचा ते सांगते मी इथे। तर मसाला रेडी करण्यासाठी आपण ह्या दाण्याच्या कूटमध्ये कोथिंबीर आणि लसणाचं पेस्ट टाकणार आहोत। यानंतर थोडंसं लाल तिखट, हा घरचा काळा मसाला आहे, काळा मसाला 1 स्पून। ज्यांना तिखट जास्त खायचं त्यानुसार तुम्ही चवीनुसार तिखट टाकू शकता। आणि गोडा मसाला 1 स्पून। गोडा मसाल्याने छान चव येते, ती 1 स्पून। यानंतर चवीनुसार मीठ, थोडी साखर घालायची आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीरचं आणि लसणाचा त्याच्यामध्ये थोडासा रस उतरला पाहिजे। तर या ठिकाणी असा हा मसाला तयार होतो, मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि यामध्ये ह्या ज्या शेंगा आहेत त्या टाकायच्या, ह्याच्यातच कच्च्या शेंगा आहेत, शिजवून पण तुम्ही टाकू शकता पण मी कच्च्या टाकते। आणि ह्या थोड्याशा त्याच्यावर मसाला असं येऊ द्यायचा, थोडंसं मसाला आणि ते मिक्स करून घ्यायचं। तर गरम तेलामध्ये आपण मोहरी, जिरे, कांदे थोडंसं परतलं की लगेच टोमॅटो घालायचं, म्हणजे दोन्ही एकत्र छान शिजतं। कांदा टोमॅटो परतून झालंय पण आता हे जे मिश्रण आहे ते मसाला आणि शेवगा हे विदाउट पाणी पाणी न टाकता आपण असं झाकून ठेवणार आहोत त्याला। यावर आपण थोडंसं पाणी घालू म्हणजे गरम झालंय, थोडस पाणी गरम झालेलं मिक्स कर। तर आपण आता शिजवण्यासाठी
झाकण ठेवू, एक 5 ते 7 मिनटं आपण शिजवायला ठेवूया भाजी। तर या ठिकाणी भाजी शिजली आहे आपली, शेंगा शिजलेल्या आहेत, थोडासा असा रस्सा म्हणजे भाताबरोबर पण खूप छान लागते ही भाजी।